हॉटेलमधील वेटर्स, मॅनेजर, गेटजवळचा वॉचमन सगळेच्या सगळे या कटात सामील आहेत. पूर्ण एक दिवस आम्ही दोघांनी या हॉटेलात घालवला. संध्याकाळी यांच्या समोरूनच आम्ही रानात फेरफटका मारायलाही गेलो. रात्री उशिरा परतलो. तुम्ही CCTV चेक कराच, होऊनच जाऊ दे सोक्षमोक्ष, पण लवकरात लवकर माझ्या पत्नीचा थांगपत्ता शोधून काढा. तिला गायब होऊन आता 8 तास झालेत. या अनोळखी बेटावर ती एकटी इतका वेळ मला सोडून जाणं शक्यच नाही. या सगळ्यामागे एक मोठं षडयंत्र असल्याचा मला दाट संशय येतोय. साहेब, प्लीज लवकर काहीतरी करा. मी इन्स्पेक्टर साहेबांना कळकळीने विनंती केली. त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर आणि आम्हाला रूम सर्व्हिस देणारा वेटर दोघेही तिथेच होते. तुम्ही आधी शांत व्हा आणि जरा सविस्तर सांगा, इन्स्पेक्टर साहेबांनी कठोर आवाजात म्हटले. मी बेडवर टेकलो. पोलीसही समोरच्या खुर्चीवर बसले, बाकीचे बाजूला उभे राहिले. आता मला सुरुवातीपासून सगळं नीट आठवून सांगायचं होतं. साहेब, मी CMART या कंपनी डिपार्टमेंटल मॅनेजर आहे. रिटेलिंग क्षेत्रात असल्यामुळे विकेंडला आणि सणासुदीलाही भरपूर काम असतं. मला सोमवार ते शुक्रवार यांमधला कुठलाही एक दिवस ऑफ मिळतो. माझी पत्नी बँकेत नोकरी करते, तिला विकेंडला सुट्टी मिळते. थोडक्यात, दोघांना एकमेकांसोबत वेळ असा मिळतच नाही. ती यामुळेच चिडली होती. मागच्या 2 महिन्यांपासून या ॲनिव्हर्सरीला कुठेतरी लांब जाऊया, आठवडाभर तरी एकमेकांसोबत प्रत्यक्षण घालव्या अशी भुणभुण तिने सतत माझ्या मागे लावली होती. शेवटी मी सुट्टी टाकलीच. महत्प्रयासाने अर्ज मंजूर झाला आणि तिनेच प्लॅनिंग केल्याप्रमाणे आम्ही परवा रात्री मुंबईवरून इथे यायला निघालो. मी म्हटलंही तिला, कुठे हे जंगली बेट शोधून काढलंस, काही आहे का इथे बघायला? यावर ती म्हणाली, तू आहेस ना, तुलाच बघेन. इथे यायला जायला होडीशिवाय दुसरा मार्ग नाही, त्यामुळे लोकांची गजबज नाही, पर्यटकही मुठभरच येतात. पूर्ण बेटावर फक्त 5 ते 10 हॉटेले आहेत आणि एखाद दुसरी स्थानिक लोकांची वस्ती, पण निसर्ग मात्र सुंदर आहे. हिरवगार रान आणि चहूबाजूंनी पाण्याने वेढलेले बेट. आपण आपला एक किनारा शोधून काढूया आणि दिवसभर तिथेच एकमेकात हरवून जाऊया. तिच्या डोळ्यातील आनंद पाहून मीही मग इथे यायला तयार झालो. तिने ऑनलाईन बुकिंग आधीच केलं होतं. आम्हाला पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत पोचायला उशीर झाला. आमची गाडी तिथेच पार्क करून आम्ही कुठली नाव मिळते का ते पाहायला खाली उतरलो. सुदैवाने एक छोटी नाव होती. नावाड्याने 50 रुपयाच्या मोबदल्यात आम्हाला या किनाऱ्यावर आणून सोडलं. तुम्ही त्या नावाड्यालाही शोधून आणू शकता साहेब. हॉटेलात पोचलो तेव्हा रात्र बरीच झाली होती. रिसेप्शनजवळ रात्रीचा मॅनेजर डुलक्या घेत होता. त्याला उठवून आम्ही बुकिंगबद्दल सांगितलं तर त्याने चक्क असं कोणतंच बुकिंग झालं नसल्याचे सांगितले. मी पुन्हा चेक करायला सांगितलं पण नाहीच. सुदैवाने एक रूम रिकामी होती. ती त्याने आम्हाला थोड्या जास्त किमतीत दिली. मी त्यावेळी फक्त माझं ID दिलं होतं, तेवढं पुरेसं आहे असं त्याने सांगितल्यामुळे पत्नीने आपलं ID बॅगेतून बाहेर काढलं नाही. मग हाच वेटर आम्हाला पहिल्या मजल्यावरील रूमवर घेऊन गेला. त्यावेळी रात्रीचे 12 वाजून गेले होते. प्रवासाचा क्षीण होता म्हणून आम्ही दोघांनीही फ्रेश होऊन सरळ बेडवर ताणून दिली. दुसऱ्या दिवशी उशिरा चुटलो. चहा आणि ब्रेकफास्ट रूमवरच मागवला. हाच वेटर देऊन गेला, पण ब्रेकफास्ट मीच रिसीव केला कारण ती तेव्हा शॉवर घेत होती. आमचं उरकल्यावर दोघेही भटकंतीला बाहेर पडलो. तेव्हा हेच मॅनेजर साहेब तिथे होते. गेटवर रखवालदारही होता. आम्ही थेट रानात गेलो, फेरफटका मारला. तिनेच नदीवर जाण्याची पायवाट शोधून काढली. पूर्ण दुपार आणि त्यानंतर सूर्यास्तापर्यंत आम्ही तिथे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. मध्येच काही टार्गेट मुले त्या किनाऱ्यावर आली होती, पण ते टुरिस्ट वाटत नव्हते, लोकलच असावेत. त्यांच्या मोठमोठ्याने बोलण्यामुळे, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वगैरे लावण्यामुळे आम्हाला व्यत्यय येऊ लागला. त्यांना आवाज कमी करावा म्हणून मी सांगायलाही गेलो, पण ते सरळ अरेतुरेवरच आले. आणखी वादावादी होण्याच्या आतच तिने मध्ये पडून मला बाजूला केले. थोड्या वेळाने ती मुलेही निघून गेली. जाता जाता त्यांच्यातील सर्वात दांडगट मुलगा माझ्याकडे अतिशय जळजळीत नजरेने पाहून गेला, पण त्यानंतर ते काही पुन्हा परतले नाहीत. रानात वाट हरवू नये म्हणून आम्हीही फार अंधार पडायच्या आतच हॉटेलवर परतलो. डिनरही रूमवरच मागवला. रात्री 11 आसपास झोपूनही गेलो.
सकाळी उठलो तेव्हा मी एकटाच बेडवर होतो. ती बाथरूममध्ये असेल म्हणून मी अर्धा एक तास बेडवरच लोळत होतो. पण आतून काहीच आवाज येईना म्हणून पाहिलं तर बाथरूम रिकामच. ती आमच्या रूममध्येच नव्हती. मी पूर्ण हॉटेल शोधलं, बाहेरचं गार्डन शोधलं, ती कुठेच नव्हती. कुणी तिला पाहिलंही नव्हतं. एकटीने मॉर्निंग वॉकला जाण्याची तिला सवयच नाही. तरीही गेली असेल तरी तासाभरात परत यायला हवी होती. आता दुपारचे 3 वाजत आले आहेत साहेब, प्लीज काहीतरी लवकर करा, तिला शोधून काढा. मी या लोकांकडून मदत मागितली पण हे सगळेच्या सगळे ती माझ्यासोबत आल्याचे मान्यच करत नाही. मी एकटाच आलो होतो असं यांचं म्हणणं आहे. ती तुमच्यासोबत इथे आली असल्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? इन्स्पेक्टर साहेबांनी अखेर मौन सोडलं. तुमच्या पत्नीचा, तुम्हा दोघांचा, इथे आल्यापासूनचा एखादा फोटो वगैरे असेल तर दाखवा, ते पुढे म्हणाले. होते ना साहेब, काल नदीवर, रानात जाऊन आणि या रूमवरही आम्ही ढीगभर फोटो काढले. तिला नादच होता सेल्फी काढण्याचा. तिच्या मोबाईलची मेमरी संपली म्हणून मग माझ्या मोबाईल कॅमेरानेही तिने फोटो काढले. पण साहेब, आमच्या दोघांचेही फोन सकाळपासून गायबच आहेत. आता तुम्हीच सांगा साहेब, जर ती खरोखर सकाळी लवकर उठून शेजारच्या जंगलात फेरफटका मारायला गेली असेल आणि वाट चुकून हरवली असेल तरी ती दोन्ही मोबाईल घेऊन का जाईल, हे पटतंय का? मग तिची बॅग, कपडे वगैरे, इतर काही सामान तरी इथे असेल ना? साहेबांनी पुन्हा विचारले. नाही साहेब, तिच्यासोबत जणू तिची प्रत्येक वस्तूच गायब झाली आहे. ती इथे नव्हतीच असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय, म्हणून म्हणतो साहेब तुम्ही CCTV चेक करा. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे तुमची पत्नी सोबत असल्याचा एकही पुरावा नाही तर? साहेबांनी संशयाने विचारले. तिचा नंबर सांगा, त्यांनी दरडावले. मी नंबर सांगितला. साहेबांनी आपल्या फोनवर नंबर डायल करून फोन स्पीकरवर टाकला. हा नंबर अस्तित्वात नाही, कृपया नंबर तपासून पहा, असा प्रतिसाद मिळाला. मग त्यांनी माझा नंबर विचारला, मी तोही सांगितला. पुन्हा तोच संदेश ऐकू आला. ते आता अधिकच संशयाने माझ्याकडे पाहू लागले. मग त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरकडे मोर्चा वळवला. तुमच्यापैकी कोणीच त्यांच्या पत्नीला पाहिलं नाही? नाही साहेब, ते एकटेच आले होते. आम्ही खोटं का बोलू? हवं तर या वेटरला विचारा, हाच यांचं सामान रूमवर पोचवून आला होता, मॅनेजरने म्हटले. हे साहेब एकटेच आले होते, वेटर मागून म्हणाला. ठीक आहे, मग तुमचं CCTV फुटेज दाखवा, म्हणजे खातरजमा होऊन जाईल, इन्स्पेक्टर साहेबांनी अखेर ऑर्डर दिलीच. तेच तर चुकलंय आमचं साहेब. अहो CCTV मागच्या 6 महिन्यांपासून बंदच आहे. कॅमेरे फक्त दाखवण्यापुरते लावलेले आहेत. हल्ली पहिल्यासारखा बिझनेस नाही उरला हो. इथे येण्यापेक्षा थोडं पुढे जाऊन लोक गोव्याला जाणं पसंत करतात. इथे फक्त सीझनला 20-25 पर्यटक येणार, त्यांच्यावर हे हॉटेलच कसं तरी चालतं, तर CCTV वगैरे कसे मेंटेन करायचे साहेब? मॅनेजरने चेहरा पाडून सांगितले. हद्द झाली बेजबाबदारपणाची, म्हणजे तुमच्याकडेही यांची पत्नी यांच्यासोबत आलीच नसल्याचा एकही पुरावा नाही म्हणायचा? साहेबांनी दरडावून विचारले. थोडा वेळ सर्वच शांत झाले, कुणालाच काही सुचत नसावं. मग साहेबांनी पुन्हा माझ्याकडे वळून विचारलं. तुमच्या घरचं कोणीही, ज्यांना तुम्ही दोघं फिरण्यासाठी इथे येणार होतात, हे ठाऊक आहे का? त्यांच्याशी संपर्क करू शकता का? नाही साहेब, आम्ही इथे येणार हे कुणालाच ठाऊक नव्हतं. आपला संपूर्ण प्लॅन गुप्तच ठेवायचा, कुणाला सांगायचं नाही, कुठलेही स्टेटस पोस्ट करायचे नाहीत, असं तिनेच ठरवलं होतं, जेणेकरून कुणी डिस्टर्ब करणार नाही. तरी तुम्ही माझ्या मित्रांना, तिच्या नातेवाईकांना फोन करू शकता साहेब. मी नंबर्स देतो, काही नंबर मला तोंडपाठ आहेत, ते सांगतील तिच्याबद्दल. अहो, पण त्याने फक्त तुमचं लग्न झालंय एवढंच सिद्ध होईल. तुमची पत्नी तुमच्यासोबत इथे आल्याचा पुरावा काय? आता मीही गोंधळून गेलो. खरंच कसं सिद्ध करायचं? मी अस्वस्थपणे एरझारा घालू लागलो. मग खिडकीपुढे जाऊन उभा राहिलो. दूरपर्यंत पसरलेल्या जंगलाकडे एक नजर टाकली. खरंच कुठे असेल ती? सवयीनेच हात खिशात गेला. पातळ कागदाचा एक तुकडा हाती लागला. तो पाहताच माझ्यात नवा हुरूप आला. घाईघाईने इन्स्पेक्टर साहेबांकडे येत मी म्हणालो, साहेब ही बघा,
टोल भरल्याची पावती. येताना शहराबाहेर पडल्यावर टोलनाका लागला होता. तिथल्या ट्रॅफिक कॅमेरामध्ये नक्कीच आमचे फोटो सापडतील. शिवाय आम्ही नंतर एका हायवेलगतच्या धाब्यावर दुपारचं जेवणही घेतलं होतं. तिथलं फुटेजही चेक करा, मला खात्री आहे तिथे तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडेल. ठीक आहे, ते तर करूच. शिवाय तुमच्या दोघांच्या मोबाईलचे लोकेशनही चेक करायला सांगितलं आहे. ते मिळाले की लगेचच आपण सर्च मोहीम हाती घेऊ. तुम्ही तोपर्यंत इथेच थांबा, हॉटेल सोडून जाऊ नका. इन्स्पेक्टर साहेब इतकं सांगून जायला निघाले. धन्यवाद साहेब, प्लीज लवकरात लवकर तिला शोधून काढा. पण माझं बोलणं संपण्याआधीच ते निघूनही गेले. खाली जिन्यावर त्यांचा डाफरण्याचा आवाज ऐकू आला. ते CCTV बरोबर करून घ्या आधी. करतो साहेब, मॅनेजरचा रडका आवाज ऐकू आला. पण तो इसम एक नंबर खोटारडा आहे, तो एकटाच आला होता. विचारा ना माझ्या माणसांना, त्यानेच काहीतरी दगाफटका केला असणार तिच्याबरोबर, आणि आळ मात्र आमच्यावर घेतोय. हे ऐकल्याबरोबर माझी तळपायाची आग मस्तकात गेली. आत्ताच्या आत्ता जाऊन त्या मॅनेजरचा गळा आवळावा असे वाटू लागले. पण जोवर तिचा थांगपत्ता लागत नाही तोपर्यंत धीर धरावा असा विचार करून मोठ्या मुश्किलीने मी शिवशिवणाऱ्या हातांना आवरले.